मी आत्ता तुमच्याशी गप्पा मारतोय लडाख मध्ये काय खबरदारी घ्यायला हवी, की लडाखच्या सहलीला जाताना किंवा जायच्या आधीचे जे व्हिडिओ ते तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे, श्वासाचे व्यायाम प्रकार आणि पोटाचे व्यायाम प्रकार करा, ज्याच्यामुळे अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास कमी होण्याचे म्हणजे त्याच्यासाठी मदत होते. अल्टिट्यूड अॅक्लमटायझेशनसाठी करायला सांगितलेले श्वासाचे व्यायाम प्रकार आणि पोटांचे व्यायाम प्रकार आणि ओव्हरऑल जे काही मेडिकल असिस्टन्स तुम्हाला लागेल किंवा तुम्ही डॉक्टरांकडे जे काही भेटायचं आहे त्यासाठीची किंवा वैद्यकीय सल्ला जो घ्यायचा आहे त्या सगळ्या संदर्भातले जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहिले असतीलच. आणि म्हणूनच आता त्याच्या पुढचा व्हिडिओ जो जास्त डिटेलमध्ये आहे. नॉर्मली पहिल्या दिवशी संध्याकाळी मी सगळ्या पर्यटकांना हे सांगतो की संध्याकाळी चहा कॉफी झाल्यानंतर आपण बाहेर पडूया, एक चालत चालत फेरी मारूया, एक लोकल साईटसीइंग करूयात एक दोन, ओके. आणि त्या दरम्यान तुम्हाला काही त्रास होतोय का ते जज करा, ओके. ते जज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण पुढची अख्खी टूर त्या सगळ्यावरती अवलंबून आहे. दुसरं, कडक पाण्याने आंघोळ करू नका तात्काळ पहिल्याच दिवशी. मी तर म्हणतो पहिल्या दिवशी आंघोळच करू नका, अशासाठी की ते टेम्परेचर डिफरन्स जो येतो ना अचानक आंघोळीच्या वेळेला गरम पाण्याने आंघोळ केली तर कधी कधी काय होतं आतमध्ये प्रेशर वर खाली होतं, फ्लक्च्युएट होऊ शकतं आपलं, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. सो पहिल्या दिवशी आंघोळीची गोळी घ्या, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आंघोळ करा, किंवा आंघोळ करायचीच असेल तर ड्राय क्लिनिंग करा, ओके. डायरेक्ट पाणी अंगावर घेऊ नका. सहलीचा कार्यक्रम अशा पद्धतीने की आपल्याला प्रत्येक वेळेला आपलं पूर्ण लगेज इकडून तिकडे सारखं सारखं नाचवायची गरज नाही आहे. आपण पहिल्या दिवशी लेहमध्ये असणार आहोत, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लेह कारगिल, कारगिल लेह करणार आहोत, तर तेवढ्या 2 दिवसांचे किंवा 2 दिवस एक रात्रीसाठी लागणारे जेवढे कपडे आहेत तेवढेच कपडे आपल्याला घेऊन जायचे. थोडंसं एक स्वेटर, एक जॅकेट सफिशियंट आहे किंवा एक स्कार्फ, एक शाल सफिशियंट आहे, ओके. सो छोट्या पिशव्यात 2 ठेवा बरोबर, अशासाठी की जे हेवी लगेज आणलेलं असेल ते आपण लेहमधल्याच हॉटेलमध्ये ठेवणार आहोत आणि छोट्या बॅगेजेस घेऊन आपण बाकीचं पर्यटन करायला बाहेर पडणार आहोत. एक रात्र कारगिलमध्ये मुक्काम करणार, परत येणार आहोत, त्याच्यानंतर 2 रात्री नुब्रा, 1 रात्र पँगाँग आणि मग परत येणार आहोत. सो 8 दिवसांचं अख्खं लगेज एकाच वेळेला किंवा एक रकमी सगळं इकडून तिकडे तिकडून तिकडे हलवण्यापेक्षा आपला ज्या पद्धतीने मुक्काम आहे त्या त्या पद्धतीने आपण आपलं छोटं छोटं लगेज घेऊन जाऊ, परत लिहायला येऊ, परत छोटं लगेज घेऊन जाऊ, परत लिहायला येऊ. सो अशा पद्धतीने तुम्हाला लाईट वेट कॅरी करायला लागेल. नुब्रा आणि पँगाँगमध्ये आपली राहायची जी सोय आहे ती टेंटमध्ये असणार आहे. टेंट्स हे डबल लेअर असतात, आतमध्ये एक बेडरूम असते, त्याच्या आतमध्ये एक टॉयलेट बाथरूम असते, बाहेर एक वरांडा असतो, ओके. सो असं टेंट म्हणजे ते जे ट्रेकर कॅटेगरीवाले जे जातात टेंट तसा टेंट नाही आहे, हे प्रॉपर प्लिंथ बांधलेले टॉयलेट बाथरूम अटॅच असलेले टेंट आहेत. काही काही वेळेला प्रश्न पडतात लोकांना की अरे टेंट हे बघ हे खालून उघडं आहे, ओके, इथनं कोणी पण आत बाहेर येऊ शकतं, असं काही होणार नाही, काही काळजी करू नका. दर 1.5 फुटावरती त्या टेंटला नेल केलेलं असतं जमिनीमध्ये, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम होणार नाही. हां, अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे टेंटला कुलूप किल्ली कशी लावायची, काय करायचं, आतमध्ये आमचं सामान आहे, फिरायला आपण बाहेर गेलो तर मग काय सिक्युरिटी सेफ्टी काय. तर त्यासाठीच हा महत्त्वाचा भाग आहे. अख्खंच्या अख्खं लगेज घेऊन आपल्याला इकडून तिकडे जायचं नाही आहे, लिमिटेड लगेज घेऊन आपल्याला जायचं आहे, जे लगेज आपण आपल्या गाडीमध्ये घेऊन फिरू शकतो, ओके. आणि जे मोठं लगेज आहे ते आपण लेहच्या हॉटेलमध्येच ठेवणार आहोत. जेवणाच्या बाबतीतले जर काही प्रश्न असतील तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तिथे आपल्यासारखं सगळं रोटी सब्जी दाल चावल सगळं व्यवस्थित मिळतं, ओके. अर्थात रॉ मटेरियल सगळं बाहेरून येतं, तिथे काही पिकत नाही, ओके. आणि इथं जे बनतं ते जर तुम्हाला खायला सांगितलं फक्त तुप्पा आणि मोमो किंवा अजून त्यांचे जे काही लोकल डिशेस आहेत ज्या आपण खाणार आहोत तिकडे, 1-2 ठिकाणी मी तुम्हाला तो चान्स देणार आहे त्या गोष्टी खाण्यासाठीचा. आणि आपला प्रवास जो आहे तो 2x1 टेम्पो ट्रॅव्हलर या मिनी बसमधनं असणार आहे. लेह कारगिल लेह हा आपला प्रवास, त्याच्यानंतर लेह नुब्रा, नुब्रा तुर्तुक नुब्रा हा आपला प्रवास, त्यानंतर नुब्रा पँगाँग हा प्रवास आणि पँगाँग लेह हा सुद्धा प्रवास आपला मिनी बसमधनं असणार आहे. एअरपोर्ट पिकअप ड्रॉपसाठी लोकल टॅक्सी येतील, खरदुंगला, दुसरा चांगला आणि तिसरा फटुला, ओके. हे जे 3 घाट सेक्शन्स आहेत किंवा घाट माथे आहेत रादर, ओके, हे 18,000 फूट, 15,000 फूट, 17,000 फूट अशा हाईट्सवरती आहेत. आणि तिथे आपण फोटोग्राफीसाठी सफिशियंट वेळ देतो, पण तो सफिशियंट वेळ कधी कधी काही जणांसाठी सफिशियंट नसतो, कारण फक्त 15 ते 20 मिनटं आपल्याला तिथे थांबायचं असतं. त्याच्याहून जास्त वेळ थांबलो तर कदाचित ऑक्सिजन कमी आहे किंवा विरळ हवामान आहे किंवा अजून काही, तर हाय अल्टिट्यूडचा त्रास होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे तिथे ती वेळ पाळणं आपल्याला महत्त्वाचं आहे. लेह ते कारगिल जात असताना लेहवरनं निघाल्यावर लेह गुरुद्वारा, पत्थर साहेब, मॅग्नेटिक हिल, इंडस झंस्कर रिव्हर, अल्ची मॉनेस्ट्री, लामायुर मॉनेस्ट्री, कारगिल, ओके.
सो असे वाटेत आपल्याला चार पाच स्पॉट्स बघत 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 कारगिलपर्यंत जायचं. जो प्रवास ॲक्च्युली असं ॲट अ स्ट्रेच गेला तर 6 तासात संपतो, पण पहिल्या दिवशी आपल्याला 10 तास लागणार आहेत, कारण आपण वाटेत असे सगळे स्पॉट्स बघत बघत जाणार आहोत. थांबत थांबत जायचं आहे ह्याच कारणासाठी की तुम्ही छोट्या मोठ्या अल्टिट्यूड्सना वरखाली वरखाली होत होत थांबत थांबत ॲक्लिमटाईज होत होत ओके कारगिलमध्ये पोहोचाल. आणि नेक्स्ट डे ते ठिकाण तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला कुठेलाही अल्टिट्यूड सिकनेस नसेल. त्यावेळेला लेहवरून नुब्राला जाताना आपण लेह, खारदुंगला, दिस्किट मॉनेस्ट्री आणि सँड ड्यून्स, हे सँड ड्यून्स जो भाग आहे हा 12,000 फुटावरचा वाळवंट आहे. डबल हम कॅमल्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील, जे बॅक्टरन कॅमल्स पूर्वीचा जो खुश्कीचा मार्ग होता, व्यापारी मार्ग होता, सिल्क रूट ज्याला म्हटलं जातं, तो लेहवरनं काश्कारला जायचा ओके, ज्या जो आत्ता आपण म्हणत उझबेकिस्तान वगैरे जो भाग आहे त्या भागामध्ये जायचा नॉर्थ साईडला. तर त्या रूटवरती जेव्हा व्यापार चालायचा तेव्हा ह्या उंटांवरनं तो व्यापार चालायचा. नुब्रा व्हॅलीमध्ये हुंदर म्हणून एक गाव आहे किंवा सुमूर म्हणून एक गाव आहे, अशी अजून गावं आहेत वेगवेगळी. त्याच्यातलं एका गावामध्ये आपलं वास्तव्य असणार आहे. तिथून ते त्याच्यानंतरच्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी आपण जाणार नुब्रावरनं तुर्तुकला. तिथे एक म्युझियम आहे, तिथे एक राजवाडा आहे छोटासा. 70 किलोमीटर अंतर आहे नुब्रा तुर्तुक, पण 70 किलोमीटर जायला आपल्याला लागतात 3 तास, कारण रस्ता एकदम अप्रतिम. तर 3 तास जायला, 3 तास यायला, तिथे 2-3 तास साईटसीईंगसाठी आणि जेवणासाठी. त्यानंतर आपण जाणार नुब्रावरनं पँगाँगला. पँगाँगला जात असताना वाटेत लागणार आहे शायोक व्हॅली. सकाळी 6 वाजता तिथून निघणार आहोत. ग्लेशियर्स वितळायच्या आधी आपल्याला ती व्हॅली क्रॉस करायची, नाहीतर मग गुडघाभर पाणी जमा होतं त्या अख्ख्या व्हॅलीमध्ये. तिथे नदी तयार होते ग्लेशियर्सच्या वितळलेल्या पाण्याची, आणि मग गाड्या काढणं मुश्किल होऊन जातं. तुम्ही बघा काय खतरनाक व्हॅली हो, जबरदस्त. म्हणजे रस्ताच नाही आहे ओके, रस्ता नाही आहे म्हणजे कुठे एक सर्टन पॉईंटनंतर आपल्याला कुठेच रस्ताच दिसत नाही आजूबाजूला, आणि त्या पॉईंटला असं वाटतं की आपण रस्ता चुकलोय बहुतेक ओके. पण तो ड्रायव्हर बिंदास त्या दगडधोंड्यांवरनं बिंदास गाडी चालवत घेऊन जात असतो, आणि 1 तास 1.5 तास तो प्रवास झाल्यानंतर मग अचानक परत डांबरी रस्ता दिसायला लागतो. तेव्हा नुब्रावरनं शायोक व्हॅली पार करून आपण पँगाँगच्या दिशेने जात असताना वाटेत लागते गाव दुर्बू, त्याच्यानंतर लागतं तांगस्ते ओके. त्यानंतर आपल्याला मिळेल फर्स्ट व्ह्यू ऑफ पँगाँग. पहिल्यांदा जे दर्शन होईल पँगाँगचं ते तो एक पॉईंट आहे. त्यानंतर इफ वी आर इनफ लकी तर आपल्याला जंगली घोडे, त्यानंतर जंगली अजून तिथले जे जनावर आहेत, मेंढ्यांचे कळप, याकचे कळप, त्यानंतर तिथली अजून एक ग्राउंड स्क्विरल, एक मुरमुट म्हणतात त्याला तिथल्या लोकल भाषेमध्ये, ते बघायला मिळेल. फक्त एवढंच आहे की ते मुरमुट जे आहेत ते माणसाळलेत इतके की ते माणसाजवळ येतात, आणि लोकं आपल्याला तुम्हाला सांगतो काय आता बिस्किटं खायला घाल, फरसाण खायला घाल, अमकं खायला घाल, तमकं, हे मात्र आपल्याला नाही करायचं तिकडे. आणि द मॅग्निफिसंट पँगाँग बघून झाल्यानंतर पुन्हा लेहच्या दिशेने आपला परतीचा प्रवास असेल. त्यावेळेला चांगला हा जो घाट आहे अजून एक, त्या घाटामधनं आपल्याला रिटर्न यायचं आहे. ते खारू म्हणून एक गाव आहे तो घाट क्रॉस केल्यानंतर. खारू गावानंतर हेमिस मॉनेस्ट्री, तिक्से मॉनेस्ट्री, या मॉनेस्ट्रीज बघत बघत आपण लेहला परत येणार आहोत. ओव्हरऑल लडाखचा खूप छान एक्सपिरियन्स आहे. खास करून ही टिप याच्यासाठी देतो आहे कारण तुम्हाला एकदम हायसं वाटतं. म्हणजे हे मी कायम आणि कायम बघितलं आहे पर्यटकांचं, की माझा ऑक्सिजन सिलेंडर माझ्याबरोबर माझ्या बॅगमध्ये आहे. एक छोटासा असा एवढा एक आपला एअर फ्रेशनरचा जेवढा आकार असतो ना, तेवढ्या आकाराचा छोटासा एक ऑक्सिजन सिलेंडर असतो, ज्याच्यात साधारणपणे 200 स्प्रे असतात ओके. आणि जसा अस्थमाचा इनहेलर असतो तसा ओके ओके. तर तो एक समजा असं इमॅजिन करा की एक एअर फ्रेशनरचा जो डब्बा असतो असा एवढा ओके, असे जो असतं ना येस, ते उघडून तिथनं तुम्हाला असे 3-4 वेळा स्प्रे घ्यायचा आहे ओके. हा जो पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर आहे हा मेडिकल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल आहे, तुम्ही इथेच परचेस करून सुद्धा तो घेऊन जाऊ शकता, किंवा पहिल्या दिवशी आपण जे मार्केटमध्ये जाणार आहोत तिथल्या लोकल मेडिकल स्टोअरमध्ये तर मिळणारच आहे. मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्सेस सांगतोय, बाकी टुरिस्टचे एक्सपिरियन्सेस सांगतोय, तिथल्या मॅनेजमेंटच्या गमती जमती सांगतोय, किंवा तिथे ओव्हरऑल काय काय गोष्टी घडतात अचानक पण ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. कारण असं आहे की तुमच्या ज्या ज्या क्वेरीज येणार आहेत ओके तिथे गेल्यानंतर, त्या सगळ्या क्वेरीजसाठी माझ्याकडे एकच उत्तर असणार आहे, हे लडाख आहे. प्रत्येक ट्रिपला मला हा एक टिपिकल आवाज असतो फोनवरती,
अरे सचिन रूम मध्ये पंखा नाही आमच्या. तुमच्या काय? कोणाच्याच रूम मध्ये पंखा नाही, कारण हे लडाख आहे. फोन होता त्यांना, आठवलं मला, एअरटेल आणि BSNL बिलिंग वर का, बाकी दुसरं नाही. कोणी मला सांगतं, अरे आत्ता थर्मसमधनं चहा कपात ओतून घेतला, अगो अरे टेबल येऊन बसतो आणि जरा एक सीप पितो तर गार झाला. मी म्हणतो क्युकी हे लडाख आहे. सचिन अरे बाथरूममध्ये गरम पाणीच येत नाही रे आंघोळीसाठी. म्हटलं नाही येत आहे, बाकीचं जे आलं तसं येत आहे रे, नळाला गरम येत आहे पण ते तिथे जमा होईपर्यंत थंड होते त्याचं काय करायचं, क्युकी हे लडाख आहे. कधी कधी काही पर्यटक असं पण सांगतात, अरे कसली प्रेमळ लोक आहेत रे, म्हणजे ह्यांच्याकडे संसाधनांची इतकी कमतरता आहे पण तरी ह्यांच्या चेहऱ्यावरती कुठे असं नाही दिसलं की मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे, मला अमकच कमी आहे, मला तमकच कमी. ह्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आहे. कसं म्हणजे ते असे खुश कसे राहू शकतात हे, म्हणजे अशा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्यासाठी इतकं त्रासदायक आहे इकडे, पण तरीसुद्धा सॉलिड आहे. त्याच्यावर सुद्धा आमचं हेच उत्तर असतं की हे लडाख आहे.